भूखंडाऊंच्या माध्यमातून डबलबारीच्या इतिहासात प्रथमच लाइव सामना बुआ श्री विजय उर्फ गुड्डू सावंत व बुआ श्री संदीप लोके। डिजिटल डबलबारीचा जंगी सामना ख्यास भूखंडाऊंचा सागर लोककलेचा। कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी कोकणनाऊच्या यूट्यूब चॅनलला आज सबस्क्राइब करा। कोकणनाऊ चॅनल आपल्या हक्काचं। आपल्या जिल्ह्यात छोट्या छोट्या शेतीपूरक उद्योगातून चांगलं अर्थार्जन करणं शक्य आहे। कुक्कुटपालन या व्यवसायाबाबत तुमच्यातील आत्मविश्वास जागा होऊन कौशल्य मिळावं यासाठी सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। पुढील काळात कोरोना या रोगासोबत जगायचं असल्याने खिशात चार पैसे येण्यासाठी अशा प्रकारच्या जोडधंद्यांना प्राधान्य द्या असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र केळूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉक्टर मंदार गीते यांनी केलं आहे। मसुरे येथील क्रिएटिव्ह यूथ फोरम आणि कृषी विज्ञान केंद्र केळूर यांच्या संयुक्त विद्यमाने भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरेच्या सभागृहात परसबागेतील सुधारित कुक्कुटपालन या विषयावर 3 दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिराचा मसुरे पंचक्रोशीतील 72 जणांनी लाभ घेतला। सोशल डिस्टन्सिंग पाळत आयोजित 3 दिवसीय मोफत शिबिराचा समारोप नुकताच झाला। शिबिराचे उद्घाटन सरपंच संदीप फडकर यांच्या हस्ते झालं। सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। यावेळी स्टेट बँक शाखाधिकारी रोहन फोंडकेप, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉक्टर विलास सावंत, पशुवैद्यकीय विभागाचे डॉक्टर केशव देसाई, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले की कोरोनामुळे बेरोजगारीची झळ बसू लागली आहे। आपला भाग शेतीप्रधान असल्याने शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळणं आवश्यक आहे। एकूण गरजेचा केवळ 20% मांस आपल्या जिल्ह्यात तयार होत असल्याने कुक्कुटपालनातून चांगलं अर्थार्जन करणं शक्य आहे। या व्यवसायाबाबत मिळालेल्या शास्त्रीय माहितीचा उपयोग नियोजनात्मकरित्या करून चांगलं अर्थार्जन करा। व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य आपल्या माध्यमातून करण्यात येईल असं संग्राम प्रभुगावकर यांनी सांगितलं। स्टेट बँक शाखाधिकारी रोहन फोंडके यांनी बँकेच्या योजनेबाबत तर डॉक्टर विलास सावंत यांनी मार्गदर्शन केलं। तर कोरोना नावाच्या महामारीनं संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी या ठिकाणी पुढं आलेली असताना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे बेरोजगार आहेत किंवा जे शेतकरी जवळजवळ आपला जास्तीत जास्त समाज आहे, शेतकरी बांधव समाज आहे आणि ते असतील, त्यांची मुलं असतील, त्यांचे कुटुंब असतील, या लोकांना कुठेतरी रोजगारीच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये जाऊन आज जरी आपल्याला त्याची झळ पोचत नसली तरी भविष्यामध्ये त्याची झळ मोठ्या प्रमाणावर पोचणार आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याला स्थानिक पातळीवरती रोजगार उपलब्ध व्हावं, स्थानिक पातळीवरती प्रत्येकाच्या हाताला कुठेतरी काम मिळावं आणि त्याच्यातून एक महिना जास्त नाही झालं तरी किमान प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये 25,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न जे का आहे ते नवीन रोजगाराच्या छोट्या कुटीर उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पोचावं या उद्देशानं आजचं हे कुक्कुटपालन की जो हा एक भाग आहे। यानंतर आपण दुग्धशाळा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण असेल, शेळी मेंढी पालनाचं प्रशिक्षण असेल हे सुद्धा आपण याच्यानंतर आयोजित करणार आहोत। त्याचबरोबर शासनाच्या ज्या योजना आहेत, बऱ्याच वेळेला काय होतं की शासनाच्या योजना ह्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचल्या तरी ज्या वेळेला आपण हे सर्व प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकांजवळ जातो त्यावेळेला बँकेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी नाराज करून पाठवलं जातं। भविष्यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की त्यासाठी आपल्या सर्वांची साथ त्या ठिकाणी गरजेची आहे की ह्या पद्धतीचे जे जे प्रयोग करू इच्छितात, जे जे प्रोजेक्ट करू इच्छितात, छोटे शेतीवर आधारित असतील, शेतीपूरक असतील, जे जे उद्योग करू इच्छितात त्यांना ह्या ठिकाणी इच्छुकांची नावं आपण घेऊ, त्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना त्या ठिकाणी जे तज्ज्ञ मंडळी असतील त्यांना जोडून बँकर्सपर्यंत ते प्रोजेक्ट रिपोर्ट पोहोचवले जातील आणि भविष्यामध्ये जे छोटे आपले उद्योजक आहेत
आज आपला उद्देश असा आहे की आज आपण बऱ्याच वेळेला मुंबई स्थित जातो आणि त्या ठिकाणी कुठेतरी मॉलमध्ये काम करत असतो, सिक्युरिटीमध्ये काम करत असतो. आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालक म्हणून आपल्या सर्वांना उभं करायची ही एक या संस्थेचा मानस आहे आणि त्या उद्देशाने आजचं हे प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे. कुठली संकट येणारी जी आहे ती आपल्याला माहीत नाही आहे, पण तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणात स्थलांतर चालू आहे. मुंबईतील लोक मोठ्या प्रमाणात गावाकडे परतत आहेत, पुण्यातील लोक परतत आहेत. गावाकडे शेत जमिनी पड आहे, करण्यासारखं भरपूर काही आहे. आपल्या वाटवडिलांनी जमीन ठेवली आहे किंवा झाडं लावली आहेत. आपल्याला शेतीपूर्वक उद्योगधंदे वेगवेगळे व्यवसाय शेतीतून करता येण्यासाठी खूप सारा आहे, पण दुर्दैवाने आपण आजपर्यंत तेवढं इन्व्हेस्टमेंट केलं नाही. पण आता वेळ आली आहे की काहीतरी आपण स्वतः शेतीतून करून चांगलं उत्पन्न करून एक सुदृढ निरोगी जीवन जगण्याची आणि आपल्या भावी पिढीला देखील ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला सुदृढ करून पुढे जायचं आहे. तर या दृष्टीने एक प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे, फार उत्तम नियोजन बेटी गुरुजी प्रभूबाबा साहेबांनी, सरपंच साहेबांनी, सर्व ग्रामस्थांनी केलं म्हणून प्रथम तुमचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो. कृषी विज्ञान केंद्र भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कृषी विज्ञान केंद्राचा प्रकल्प असतो. आमचे संस्थापक अध्यक्ष ज्यांचं कृषी क्षेत्रात काम होते योगदान आहे, सैनिक क्षेत्रात काम होते योगदान आहे, ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब यांनी कृषी विज्ञान केंद्राची स्थापना केली आणि तेव्हापासून सातत्यानं आम्ही शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी वेगवेगळे प्रयोग असतील, प्रात्यक्षिकं असतील, डेमॉन्स्ट्रेशन असतील, कृषीविषयक प्रोजेक्ट असतील, वेगवेगळे अहवाल असतील, ह्या सगळ्या गोष्टी करत आलो आहे. आजपर्यंत अनेक प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रोजेक्ट जे आहेत ते कृषीचं आधारित शेती पद्धती विकास हे तर झालंच, पण शेतकऱ्यांना जो मार्केटिंगमधनं दर मिळाला पाहिजे, कृषी विपणन चांगलं झालं पाहिजे, याच्यावरती सातत्याने साहेब आणि कृषी केंद्र देखील भर देत आले आणि त्यामुळे आंबा मार्केटिंग असेल, डीआरडीएच्या माध्यमातून असे अनेक ठराव पारित करून घेतलेले आहेत, वेगवेगळ्या योजना मांडलेल्या आहेत की शेतकऱ्यांचा माल हायवेला आला. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे, उभारणी चालू आहे. हायवेलगत शेतकऱ्यांची विक्री व्यवस्थापनाचे स्टॉल रूम उभे राहतील, शेतकऱ्यांना हक्काची जागा मिळेल यासाठी ठराव पारित केलेला आहे. पण अजूनही आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात तेवढा माल नाही आहे की आपण जर एक स्टॉल चालवायचा झाला सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किंवा 8 वाजेपर्यंत तर त्याच्यावरती शेतकऱ्यांनी जाऊन बसतील आणि त्यांच्याकडे एवढा माल विकायला असेल. कारण एकदा तुमचा माल विक्रीला जायला लागला की हायवेलगत तुमचं दुकान जागा एकदा पॉप्युलर झाली की लोक कायम तिथे जाणार येणारी हायवेची थांबणार. शिबिर यशस्वीतेसाठी भानुदास परब, निळकंठ शिरसाट, समीर सावंत, राजू प्रभूगावकर, अमोल परब आदींनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तप्रसाद पेंडणेकर यांनी केलं. संतोष शिवाळेकर, कोकण नाव, पोईप.